करण्यासाठी मुदत वाढवून देणे, आरोग्यरत्न डॉक्टर रणजित काळे यांचे तहसीलदारांना निवेदन. नांदेड जिल्हा प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार अचानकपणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी साहेबांनी 12 तारखेपासून 20 तारखेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले असल्यामुळे ग्रामीण भागातील 80% शेतकरी वर्ग पीक विमा भरण्यासाठी शहरामध्ये येत असतो. संचारबंदी असल्यामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित आहे. पीक विमा भरण्याची जास्तीत जास्त सुविधा ही शहरी भागात आहे, तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती राहील, पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना काही दिवस वाढून मिळावे असे निवेदन देण्यात आले. त्यासाठी उपस्थित शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, जिल्हा प्रवक्ते दिलीप सावकार कोडगिरे, शहराध्यक्ष विशाल गायकवाड, जयप्रकाश कानगुले, सुनील अर्गिळे, आकाश कांबळे, पत्रकार कॉम्रेड आसाद भाई, लक्की मारुती घाटे, सुरेश पाटील बेळीकर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी रमेश राठोडसह आरबीएम न्यूज महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर रणजित काळे, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष मुखेड. आज मी तहसीलदार साहेबांना पीक विमा संदर्भात वेळ वाढून देण्याची विनंती केली, कारण अचानक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी साहेबांनी 12 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. आणि या जिल्ह्यामध्ये या तालुक्यातील 80% शेतकरी हा ग्रामीण भागात राहत असून त्यांना पीक विमा भरण्यासाठी शहरी भागात यावं लागतं, आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये संचारबंदी असल्यामुळे हा शेतकरी शहरी भागात येऊ शकत नाही. तरी माझी शासनाला आणि कलेक्टर साहेबांना एवढी कळकळीची विनंती आहे की 80% शेतकरी हा पीक विमा भरण्यापासून वंचित आहे, तर माझी आपणास विनंती राहील की 10 दिवसाचा कालावधी कमीत कमी पीक विमा भरण्यासंदर्भात आपण द्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, एवढी माझी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.